करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाची दोन दिवसांपूर्वी सांगता झाली नवरात्रोत्सव काळामध्ये श्री अंबाबाई मंदिरासह सर्व धार्मिक स्थळं आणि मंदिरं बंद राहिल्यानं परगावचे भाविक पर्यटक देवदर्शनासाठी येऊ शकले नाहीत परिणामी उत्सव काळामध्ये सुमारे दोन लाख भाविक श्री महालक्ष्मी भक्तमंडळ अन्नछत्राच्या प्रसादरूपी भोजनापासून वंचित राहिले अशी माहिती अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने राज्यातील सर्व धार्मिक स्थळं मंदिरं बंदच आहेत ती कधी खुली होणार हे अद्याप शासनाकडून स्पष्ट झालेलं नाही पण कोल्हापुरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सेवाभावी व्यक्ती आणि संस्था ना नफा ना तोटा तत्वावर सामाजिक उपक्रम चालवत आहेत त्यामध्ये कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाची धर्मशाळा आणि अन्नछत्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल भक्ती परमेश्वराची सेवा मानवाची हे ब्रिदवाक्य घेऊन अध्यक्ष राजू मेवेकरी आणि त्यांचे सहकारी या दोन्ही संस्था चालवत गेली तेरा वर्ष श्री महालक्ष्मी भक्त मंडळ अन्नछत्र चालवत आहे परगावच्या भाविकांना मोफत प्रसादरूपी भोजन दुपारी बारा ते तीन यावेळी दिलं जातं गव्हाची खीर मसाले भात आमटी असं सात्विक भोजन भक्तांना प्रसाद म्हणून दिलं जातं शारदीय नवरात्र उत्सव काळात रोज दहा ते पंधरा हजार भाविक या प्रसाद भोजनाचा लाभ घेतात पण यंदा मंदिर बंद असल्यानं उत्सव काळातील दोन लाख भाविक या प्रसादापासून वंचित राहिलेत अशी माहिती अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली नुकताच शारदीय नवरात्र महोत्सव झाला या काळातही अन्नक्षेत्राकडे भरपूर भक्तांचा योग ओघ असायचा जवळजवळ दहा ते बारा दिवसामध्ये लाख ते दीड लाख भाविक या अन्नदानाचा लाभ घेऊन जात असत परंतु सदरचं अन्नक्षेत्र हे बंद असल्यामुळं भक्तांची खूप निराशा झाली आणि हे अन्नक्षेत्र आम्ही चालू न ठेवल्यामुळं भक्तांतर जर नुकसान झालं आणि संस्थेची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान गेल्या सहा महिन्यामध्ये झालेलं आहे मंडळाच्या वतीनं धर्मशाळेच्या चार इमारतींमध्ये पर्यटक भाविकांना अल्प दरात राहण्याची व्यवस्था करतात त्यामुळे वर्षभर या धर्मशाळेत भाविकांची गर्दी असते पण गेले सात महिने या धर्मशाळाही बंद असल्यानं सुमारे एक कोटी रुपयांच्या उत्पन्नावर संस्थेला पाणी सोडावं लागलंय चारही धर्मशाळेतील एकशे पाच रूम्स पूर्णपणे रिकाम्या आहेत उत्पन्न थांबलं असलं तरी चाळीस कर्मचाऱ्यांचे पगार धर्मशाळा बांधण्यासाठी बँकेकडून काढलेल्या साडेपाच कोटी रुपये कर्जाचा दरमहा सहा लाख रुपयांचा हप्ता असा सर्व खर्च सुरूच असल्यानं हे अर्थचक्र पुन्हा पूर्ण क्षमतेनं कधी सुरू होणार याची चिंताही महालक्ष्मी अन्नछत्राच्या सेवेकऱ्यांना लागून राहिली आहे